या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। गाडी सावकाश चालवत जा असं म्हटल्यानं तरुणाच्या डोक्यात फरशीचा तुकडा घालून जखमी केल्याप्रकरणी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दीपक उर्फ पठाण मोहन जाधव असं गुन्हा दाखल करण्यात आलेला इसमाचं नाव आहे। ही घटना 18 मे रोजी रात्री 7:30 सुमारास मंजुनाथ नगर येथे घडली आहे। या प्रकरणी शैलेश राजप्पा यांनी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। शैलेश व त्यांची पत्नी भाग्यश्री असे दोघे जण त्यांच्या किराणा दुकानात बसले होते, त्यावेळी दीपक उर्फ पठाण मोहन जाधव हा फिर्यादी यांच्या दुकानासमोरून येऊन जोरात गाडीचा ब्रेक मारला। यावेळी फिर्यादींनी गाडी सावकाश चालवत जा असं म्हणाले असता दीपक हा गाडीवरून उतरून फिर्यादींना शिवीगाळ करून तिथेच पडलेला फरशीचा तुकडा डोक्यात घालून त्यांना गंभीररीत्या जखमी केले असं फिर्यादीत म्हटलंय। पुढील तपास हवालदार वेलगुरवार हे करीत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।